कसं काय मंडळी, सगळं ठीक आहे ना? चला तर मग आपल्या क्रोशकट्ट्यावर जमून मनसोक्त क्रोशे विणूया. आणि हां, तुम्ही जर आज पहिल्यांदाच आपल्या क्रोशकट्ट्यावर आला असाल तर आपल्या चॅनेलवरचे आधीचे व्हिडिओ जरूर पहा. क्रोशे विणकामाच्या असंख्य पद्धती आहेत. आपण यूट्यूबवर पाहिलं तर तिथे क्रोशेचा खजिनाच मिळेल. वेगवेगळ्या पद्धती शिकणं, वापरून बघणं, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणं आणि मग स्वतःच्या सोयीनुसार त्यातली एखादी पद्धत निवडणं किंवा एखादी वेगळीच पद्धत बनवणं हा माझा छंदच आहे. आपण ह्याआधी मॅजिक रिंग विणायच्या 3 पद्धती पाहिल्या आहेत. आज मी अजून एक वेगळी पद्धत दाखवणार आहे जी मला खूपच सोपी वाटते. धागा हा असा धरायचा, म्हणजे तर्जनी आणि मधलं बोट, म्हणजे इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगरच्या मध्ये असा धरायचा. चांगला विदभर धागा, धाग्याचा छोटा भाग हा असा आपल्यासमोर राहिला पाहिजे आणि मोठा भाग हा असा मागच्या बाजूला. आता उजव्या हातांच्या बोटांमध्ये असा हा मधोमध धरायचा आणि मग त्याला असा वेढा द्यायचा. पुन्हा बघा, उजव्या हाताच्या बोटांमध्ये असा धरायचा मधोमध आणि असा वेढा द्यायचा, म्हणजे धाग्याचा मोठा भाग वरनं आला पाहिजे आणि छोटा भाग वेढ्यामध्ये खाली राहिला पाहिजे. हा बघा असा. आणि ह्या अनामिका म्हणजे रिंग फिंगर आणि अंगठ्यामध्ये वेढा असा नीट दाबून धरायचा. हुक या वेढ्याच्या मधून पुढून घालायचा आणि मग असा वेढा ओढून काढायचा आणि एक साखळी टाका घालायचा. ही झाली आपली मॅजिक रिंग. आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपण सिंगल क्रोशे घालूया. एक, दोन, तीन, चार आणि हा धागा आता ओढून घेऊया. आहे ना सोपं? मग करूया आता प्रॅक्टिस. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून जरूर मला कळवा. ह्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली, आवडली, तर जरूर लाईक आणि शेअर करा. आणि हां, तुम्ही जर आपल्या क्रोशेकट्टा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक केलं तर मी जेव्हा नवा व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला लगेच सूचना मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या ह्याच क्रोशेकट्ट्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशेइंग.